हेलो फ्रेंड्स, वेलकम टू जानूस किचन। आज आपण बनवणार आहोत खस्ता। नमकीन आहे हे, तर त्यासाठी लागणार आहे आपल्याला मैदा 4 कटोरी गाळून घेतलेला आहे, त्यानंतर जिरं 3 टेबलस्पून, त्याच्यानंतर नमक चवीनुसार, तेल 4 टेबलस्पून आणि ओवा 1 टेबलस्पून। आता बघा, हे पहिले आपण ऑइल याच्यामध्ये टाकणार आहोत, त्यानंतर नमक चवीनुसार आणि ओवा जिरं। आता याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे पहिले आपल्याला, त्यानंतर आपल्याला थोडं थोडं पाणी घेऊन आपल्याला याला छान भिजवायचं आहे। हे व्यवस्थित मिक्स झालेलं आहे, आता मी थोडं थोडं पाणी घेऊन याला छान याचा गोळा बनवणार आहे, जसं आपण कणकेचा बनवतो तसा गोळा करायचा आहे आपल्याला। बघा, अशा प्रकारे आपल्याला हा गोळा रेडी करून घ्यायचा आहे। हा झालेला आहे आता व्यवस्थित, बघू शकता तुम्ही। बघा, हा व्यवस्थित भिजून झालेला आहे, याला अर्धा तास आपल्याला झाकून ठेवायचा आहे। बघा, आता आपल्याला याचे छोटे छोटे गोळे घ्यायचे आहे, एवढ्या साईजचे घ्यायचे आपल्याला। बघा, याला लाटून घ्यायचं आहे आता व्यवस्थित गोल, त्यानंतर आपण इथे तेल लावणार आहोत। तेल लावायचं आपल्याला, आणखी एक फोल्ड करायचे, अगदी छोट्या साईजमध्ये करायचं आहे, असं ट्रायंगल शेप द्यायचं आहे आपल्याला। आणि याला आणखी थोडासा हलका आटा लावून याला लाटायचं आहे। अशा प्रकारे सर्व आपल्याला करून घ्यायचे आहे। बघा, असे सर्व करून घ्यायचे आपल्याला छोटे छोटे गोल्स, पुरीपेक्षा थोडे लहान घ्यायचे। त्यानंतर आपण तेल लावणार आहोत, तेल किंवा तूप आपण दोन्हीही लावू शकतो, पण गरम केलेलं। असं सर्व खस्ता आपल्याला लाटून घ्यायचे या शेपमध्ये छान। अशा फोल्ड येतात व्यवस्थित, सर्व लाटून घेत आहे मी। बघा, असे सर्व खस्ता बनून झालेले आहे, आता याला आपण तळून घेणार आहोत। बघा, पॅन ठेवलेलं आहे, तेल गरम झालेलं आहे, आता आपण याच्यामध्ये तळून घेणार। बघा, अगदी छान बनणार आहे। बघा, छान फुगत आहे, याला आपण पलटून घ्यायचं आहे, गोल्डन ब्राऊन होतपर्यंत तळायचं आहे। बघू शकता तुम्ही किती छान बनत आहे, ती व्यवस्थित दोन्ही साईडने याला गोल्डन ब्राऊन होऊ द्यायचं आहे। बघा, गोल्डन ब्राऊन झालेले आहे, आता मी याला काढून घेत आहे। सर्व याच प्रकारे आपल्याला सर्व तळून घ्यायचे आहे खस्ता। बघा, अशा प्रकारे सर्व व्यवस्थित फुगत आहे छान। हे आपण स्टोअर करून पण ठेवू शकतो, 15-1 महिना याला खाऊ शकतो छान। बघा, छान झालेले आहे। याच्यामध्ये तुम्ही मैद्याऐवजी गव्हाचा आटा आणि मैदा दोन्ही मिक्स करू शकता। बघा, अशा प्रकारे आपले खस्ता रेडी झालेले आहे, आणि तुम्ही नक्की करून बघा, आणि आवडलं तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। बघा, हे रेडी झालेले आहे, अगदी क्रंची झाले आहे, बघू शकता तुम्ही, पटकन तुटतात, अगदी खायला पण रुचकर लागतात, हे बघू शकता।